दिशा न्यूज ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा. कोरोनाच्या काळात बेरोजगारी वाढली आहे, त्याकरिता मायक्रो फायनान्स व बचत गटाचे हप्ते माफ करावे याकरिता बहुजन सत्यशोधक संघ मंगळवेढा यांच्या संयोगाने 28 सप्टेंबर 2020 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या मागण्यांचे निवेदन बहुजन सत्यशोधक संघाने मंगळवेढा तहसीलदारांना सुपूर्द केलं आहे. कोरोनाच्या काळात बेरोजगारी वाढली आहे आणि त्याकरिता मायक्रो फायनान्स व बचत गटाचे हप्ते माफ करावे याकरिता बहुजन सत्यशोधक मंगळवेढा यांच्या संयोगाने 28 सप्टेंबर 2020 रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते. आणि या बातमीचा संपूर्ण आढावा आमच्या प्रतिनिधींनी घेतला व ही बातमी दिशा न्यूजच्या माध्यमातून सर्वत्र पसरल्याने या बातमीचा एवढा परिणाम दिसून आला की प्रदीप प्रकाळे, जे की बहुजन सत्यशोधक संघाचे जिल्हा अध्यक्ष आहेत, त्यांना बँक मॅनेजर व फायनान्स कर्मचारी यांनी फोन करून शिवीगाळी व जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याविषयी पोलीस ठाण्यात FIR नोंदवण्यात आला आहे. दिशा न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.